श्रोते हो विनोबांची गीता प्रवचने या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आता आपण ऐकणार आहात अभिवाचन केलं आहे दिनेश अडावतकर यांनी काही जण म्हणतात अर्जुनाची अहिंसा वृत्ती दूर करून त्याला युद्ध प्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली आहे माझ्या दृष्टीनं हेही म्हणणं बरोबर नाही ते कसं हे पाहण्यासाठी आपल्याला अर्जुनाची भूमिका तपासली पाहिजे त्या कामी पहिला अध्याय आणि त्याचं दुसऱ्या अध्यायात शिरलेलं आखात फार उपयोगी आहे अर्जुन रणांगणावर उभा राहिला तो कृतनिश्चयानं आणि कर्तव्य भावनेनं उभा राहिला होता क्षात्रवृत्ती त्याच्या स्वभावात होती युद्ध टाळण्याचा शिकस्त प्रयत्न करून ते टळलं नव्हतं कमीत कमी मागणी आणि कृष्णासारख्याची मध्यस्थी दोन्ही वाया गेल्या होत्या अशा स्थितीत देशोदेशींचे राजे जमवून आणि कृष्णाला सारथ्य पत्करायला लावून तो रणांगणावर उभा राहतो आणि वीरवृत्तीच्या उत्साहानं कृष्णाला म्हणतो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर म्हणजे कोण माझ्याबरोबर लढण्यासाठी जमले आहेत त्यांची तोंड एकदा मी पाहून घेतो कृष्ण त्याच्या म्हणण्याप्रमाणे करतो आणि अर्जुन सभोवार नजर फिरवतो तर त्याला काय दिसतं दोन्ही बाजूंना आपल्याच नातेवाईकांचा सगळ्या सोयऱ्यांचा प्रचंड मेळावा उभा आहे आजय बाप मुलं नातू आप्तसंबंधाच्या चार पिढ्या मारण मरणाच्या अंतिम निश्चयानं एकत्र एक झाल्या आहेत असं त्याला दिसतं आता या गोष्टीची कल्पना आधी त्याला नसेल असं नाही पण प्रत्यक्षदर्शनाचा एक वेगळाच परिणाम असतो तो सारा स्वजन समूह हो पाहून त्याच्या हृदयाची कालव सुरू होते त्याला फार वाईट वाटतं आजवर त्यानं अनेक लढायात असंख्य वीरांचा संहार केला होता त्यावेळी त्याला वाईट वाटलं नाही त्याचं गांडीव गळून पडलं नाही त्याच्या शरीराला कापरं भरलं नाही त्याचे डोळे ओले झाले नाहीत मग आत्ताच हे असं का त्याच्या ठिकाणी का अशोकाप्रमाणे अहिंसा वृत्तीचा उदय झाला होता नाही ही सारी स्वजनासक्ती होती आजच्या घटकेलाही जर समोर गुरु बंधू आप्त नसते तर त्यानं शत्रूंची मुंडकी चेंडूप्रमाणे उडवली असते पण आसक्तीजन्य मोहानं त्याची कर्तव्यनिष्ठा ग्रासली आणि मग त्याला तत्त्वज्ञान आठवलं कर्तव्यनिष्ठ मनुष्य मोहग्रस्त झाला तरी नागडी कर्तव्यच्युती त्याला सहन होत नाही तो तिला एखादा सद्विचार नेसवतो अर्जुनाचं असंच झालं तो आता युद्धच मुळात पाप आहे असं उस्णं प्रतिपादन करू लागला युद्धानं होईल धर्म लोपेल स्वैराचार माजेल, व्यभिचार वाद पसरेल दुर्भिक्ष ओढवेल समाजावर संकट येतील असे अनेक मुद्दे तो कृष्णाला सांगू लागला मला ह्या ठिकाणी एका न्यायाधीशाची गोष्ट आठवते एक न्यायाधीश होता शेकडो अपराध्यांना त्यानं फाशीची शिक्षा दिली होती परंतु एके दिवशी त्याचा स्वतःचाच मुलगा खुनी म्हणून त्याच्यासमोर उभा करण्यात आला त्याच्यावरचा खुनाचा आरोप सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा देण्याची त्या न्यायाधीशावर पाळी आली पण तसं करताना तो न्यायाधीश कचरला तो बुद्धिवाद बोलू लागला फाशीची शिक्षा अमानुष आहे ती देणं मनुष्याला शोभत नाही मनुष्याला सुधारण्याची आशा त्यामुळे नष्ट होते खून करणाऱ्यानं भावनेच्या भरात खून केला परंतु त्याच्या डोळ्यावरचा खून उतरल्यावर त्या माणसाला गंभीरपणे उचलून फासावर लटकवून मारायचं हे समाजाच्या माणुसकीला लाजीरवाणं आणि काळीमा फासणारं आहे वगैरे मुद्दे तो न्यायाधीश मांडू लागला तो मुलगा समोर न येता तर मरेपर्यंत न्यायाधीश साहेब खुशाल फाशीची शिक्षा देत राहते मुलाबद्दलच्या ममत्वामुळे न्यायाधीश असं बोलू लागला ते बोलणं आंतरिक नव्हतं ते आसक्तीजन्य होतं हा माझा मुलगा या ममत्वातून निर्माण झालेलं ते वाङ्मय होतं अर्जुनाची गत या न्यायाधीशासारखीच झाली त्यानं मांडलेले मुद्दे चुकीचे नव्हते गेल्या महायुद्धाचे नेमके हेच परिणाम संपूर्ण जगानं पाहिले पण विचाराची गोष्ट इतकीच की अर्जुनाचं ते तत्वज्ञान नव्हतं तो त्याचा प्रज्ञावाद होता कृष्ण हे जाणून होता आणि म्हणूनच त्या मुद्द्यांची मुळीच दखल न घेता त्यानं सरळ मोहनाशाचा उपाय अवलंबला अर्जुन जर खरोखर अहिंसावादी झालेला असता तर अवांतर विज्ञान कोणी कितीही सांगितली तरी मूळ मुद्द्यांचं उत्तर मिळाल्याशिवाय त्याचं समाधान झालं नसतं पण संबंध गीतेत ह्या मुद्द्यांचं उत्तर नाही आणि अर्जुनाचं समाधान झालेलं आहे या सर्वाचा भावार्थ इतकाच की अर्जुनाची अहिंसा वृत्ती नव्हती तो युद्ध प्रवृत्तच होता युद्ध त्याच्या दृष्टीनं त्याचं स्वभाव प्राप्त आणि अपरिहार्य ठरलेलं कर्तव्य होतं ते कर्तव्य आता तो मोहानं टाळू पाहत होता आणि गीतेची या मोहावरच मुख्य गदा आहे अर्जुन अहिंसेचीच काय पण ही भाषा बोलू लागला होता या रक्तलांछित शास्त्रधर्मापेक्षा संन्यास बरा असं अर्जुन म्हणतो पण अर्जुनाचा तो स्वधर्म होता का ती त्याची वृत्ती होती का अर्जुनाला संन्यासाचा वेश सहज घेता आला असता पण संन्याशाची वृत्ती कशी घेता आली असती संन्यासाच्या नावानं जर राना तो रानात जाऊन राहता तर तिथे तो हरण मारू लागला असता भगवान स्पष्टच म्हणाले अर्जुना अरे लढाई करणार नाही म्हणतोस तो तुझा भ्रम आहे तुझा आजपर्यंतचा बनलेला स्वभाव तुला लढायला लावल्याशिवाय राहणार नाही अर्जुनाला स्वधर्म विगुण वाटू लागतो पण स्वधर्म कितीही विगुण असला तरी त्यात राहूनच माणसानं आपला विकास करून घेतला पाहिजे कारण त्यात राहूनच विकास होऊ शकतो ह्यामध्ये अभिमानाचा प्रश्न नाही तर हे विकासाचं सूत्र आहे स्वधर्म मोठा म्हणून घ्यायचा नसतो आणि लहान म्हणून टाकायचा नसतो वस्तुत तो मोठाही नसतो आणि लहानही नसतो तो माझ्या बेताचा असतो श्रेयान स्वधर्मो विगुण या गीता वचनातील धर्म शब्दाचा अर्थ हिंदू धर्म मुसलमानी धर्म ख्रिस्ती धर्म अशासारखा नाही प्रत्येक व्यक्तीचा धर्म निरनिराळा आहे इथे माझ्यासमोर असलेल्या दोनशे लोकांचे दोनशे धर्म आहेत माझाही धर्म दहा वर्षांपूर्वी होता तो आज नाही आजचा दहा वर्षांनंतर टिकणार नाही चिंतनानं आणि अनुभवानं वृत्ती पालटत जाते तसतसा पूर्वीचा धर्म गळत जातो आणि नवीन लाभत असतो हट्टाने काहीच करायचं नसतं दुसऱ्याचा धर्म श्रेष्ठ वाटला तरी तो स्वीकारण्यात माझं कल्याण नसतं सूर्याचा प्रकाश मला प्रिय आहे त्या प्रकाशानं माझी वाढ होते सूर्य मला वंद्यही आहे पण म्हणून मी पृथ्वीवरचं वास्तव्य सोडून त्याच्या जवळ जाऊ पाहिन तर जळून जाईन उलट पृथ्वीवर राहणं विगुण असेल पृथ्वी सूर्यापुढे अगदी तुच्छ असेल ती स्वयंप्रकाशी नसेल तथापि जोपर्यंत सूर्याचं तेज सहन करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही तोपर्यंत सूर्यापासून दूर पृथ्वीवर राहूनच मी माझा विकास करून घेतला पाहिजे आता माशाला जर कोणी म्हणेल की पाण्यापेक्षा दूध मौल्यवान आहे दुधात राहा तर मासा ते कबूल करेल मासा पाण्यातच वाचेल दुधात तो मरेल दुसऱ्याचा धर्म सोपा वाटला म्हणूनही स्वीकारायचा नसतो पुष्कळ वेळा सोपेपणाचा भासच असतो संसारात बायका मुलांचं नीट रक्षण करता येत नाही म्हणून कंटाळून जर कोणी गृहस्थ संन्यास घेईल तर ते ढोंग होईल आणि जडही जाईल संधी सापडताच त्याच्या वासना जोर करतील संसाराचं ओझं झेपत नाही म्हणून वनात जाणारा आधी तिथे लहानची झोपडी बांधेल मग तिच्या रक्षणासाठी तो कुंपण करेल असं करता करता त्याला तिथे सवाई संसार उभा करण्याची पाळी येईल वैराग्य वृत्ती असेल तर संन्यासातही कठीण काय संन्यास सोपा म्हणून सांगणारी ही, ही स्मृतिवचनं तर आहेतच पण मुख्य मुद्दा वृत्तीचा आहे ज्याची जी खरी वृत्ती असेल त्यानुसार त्याचा धर्म राहील श्रेष्ठ कनिष्ठ सोपं कठीण हा ना प्रश्नच नाही खरा विकास हवा खरी परिणती हवी विनोबांची गीता प्रवचन या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलत अभिवाचन केलं होतं दिनेश अडावतकर यांनी ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती